कागल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे रणदेवी येथील सूर्यकांत खोत याने एकोंडी येथील आंब्याच्या आंब्याच्या बागेतील झाडास गळफास लावून घेऊन आत्महत्या घटना उघडकीस आली आहे आहे याबाबत ही आत्महत्या नसून आणि याची सखोल चौकशी करावी अशी मागणी माजी सरपंच आणि माजी तंटामुक्त अध्यक्ष बाजीराव खोत यांनी केली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मयत सूर्यकांत खोत यांची पत्नी संशयित विजय उर्फ गंभीर संभाजी खोत यांच्या बेकरीत कामास होती मयत खोत यांच्या पत्नीशी विजयचे दोन त्यांच्यात खटके उडू लागले त्यानंतर मयत सूर्यकांतने पत्नीला माहेरी पाठवले होते चार महिन्यानंतर समजुता घडवून ती पुन्हा नांदण्यास आली होती त्यानंतर पुन्हा विजय आणि मयताची पत्नी यांच्यात संबंध वाढू लागले त्याला कंटाळून सूर्यकांत खोत यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मात्र ही आत्महत्या नसून खून असल्याची तक्रार करत सखोल चौकशीची मागणी बाजीराव खोत यांनी केली आहे विजय खोत यास पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत महानकरी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर